नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस सिस्टीम. प्रस्तुत चला हवा येऊ द्या भारत दौरा, को पॉवर्ड बाय विक्रम टी, बीएसपी ब्लॅक सोडा, बादशाह मसाला, कॉस्मेटिक पार्टनर डॅझर, इटरना स्पेशल पार्टनर, ऍक्सिस बँक आणि सनी ऑइल. मंडळी, आपण गावची माणसं, किती जरी शहरात राहिलो तरी परत परत गावात यावंसंच वाटतं. असं आपलं हे गाव तुम्ही बघत असाल, तुकरटवाडीचं आज हे चौक, हा तुकरटवाडीचं किती छान सजलेलं आहे, किती निसर्गरम्य वातावरणात आज आपण आलेलो आहोत. आणि तशीच निसर्गाशी आणि गावाशी नाळ जोडलेली आज माणसंसुद्धा आलेली आहेत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या आपल्या पाहुण्यांसाठी. पाहत असाल की निसर्ग हा निसर्गच असतो, इतकं छान गोठात्यामध्ये चरणाऱ्या या गाया, हे डोंगर, दऱ्या, ही विहीर, वा वा वा, तुळशीचं वृंदावन, पक्ष्यांचा किलबिलाट. आता तुला सोडते पण बरोबर तुमचं. मी बोलू आता, का वाद घालता सकाळी सकाळी? वाद घाले फॅमिली तुम्हाला एवढंच जमतं का? नीट नाव घ्यायचं, शालिनी शांतराम वाद घाले म्हणतात मला. काय म्हणतात? शालिनी शांतराम वाद घाले. अरे मग नावासारखं एकदा तरी वागा ना. शालिनी, जिचं नाव असेल ती वागल. कोणाचं नाव आहे हे? माझ्या सासूबाईच. तुझ्या म्हणजे? कुशल बद्रिके. नाव ठेवलं किट मध्ये? नाही, माझं नाव ठेवलंय मी आता, शालिनी शांतराम वाद घाले. हे बघा, वाद घालणं सोडून द्या, जरा छान आपापसात जरा गोड बोलायला सुरुवात. काय केलं मी? काय नाही, आपली माझी माझी तयार होऊन मी घरातनं बाहेर निघत होते, तर मला म्हणाली सुनबाई टिकली लावून जा. तर मी काय म्हंटल, सासूबाई जीन्स वर टिकली लावत नाहीत म्हणून. खरंय खरंय. काय भावाने जीन्स वर टिकली लावायला नव्हतं सांगितलं, तुझ्या कपाळावर लावायला सांगितलं होतं. आणि मोठी करायचा तुम्ही जेवणाचा एक पदार्थ करता येत नाही अजिबात. उगा आपली ती पुस्तकं वाचते आणि किचन मध्ये भांडी नुसती इथून तिथून आपटत असते नुसती. त्या दिवशी किचन मध्ये तशीच काहीतरी भांड्यांबरोबर गरबा बिरबा खेळत असल. मी गेले पाणी घ्यायला फ्रीज मध्ये, फ्रीज उघडला तर आता फ्रीज मध्ये देवघरातली घंटा. अयो, मी म्हणलं काय ग ही घंटा, ही तर कशी आली सांग, कशी आली? काय चुकलं माझं? ते रेसिपीच्या बुका मध्ये लिहिलं होत, इस सब का मिश्रण बना कर एक घंटा फ्रीज में रखिए. ठेवली होती एक घंटा फ्रीज मध्ये. दोघी सारख्याला वारखे भेटले तुम्ही. मी जेव्हा चांगली सून होते ना तेव्हा मला चांगली सासू काही मिळाली नाही, आणि आज जेव्हा मी चांगली सासू आहे ना मला चांगली सून काही मिळाली नाही. तेव्हा तर मी म्हणलं पाहिजे मला चांगली सासू मिळाली नाही. तुला उगाच घरात घेतलं, चुकले ग चुकले, नशीब माझ्या फुटले. नाही बाज झालं, मी म्हणते आता बाज झाले, आमचा खूप त्रास मला झालाय. आणि फायनल आता मी सांगते की मी आता कंप्लेंट करणार आहे. बस काय मोठी कंप्लेंट करणारी? कुणाकडे करशील ग? अलका भारतीय, ते अखिल भारतीय सून बचाव संघटनेचा अध्यक्ष. कोण? अलका ताई. अलका ताई,
बरोबर नाही बसणार कुडत सासू गेली उडत अरे नाही बसणार कुडत सासू गेली उडत चिमणी उड गवळा एक तुम्ही सगळे जाऊन बसा जा अलकाताई वर झाला आलात तुम्ही नमस्कार सासूबाई नमस्कार 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 नक्की प्रॉब्लेम काय का म्हणते तुम्ही दोघी आम्ही कुठं म्हणते आहे भांडण आहे मी सांगते तुम्हाला खरंच खूप त्रास झालाय मला काय झालं काय झालं श्रेया खरं सांगते तुम्हाला म्हणजे घरातले मी कुठली बी कामं करत असते सगळं मी करते संसार मीच सांभाळते खरं सांगते तुम्हाला पण यांचं सतत मध्ये मध्ये लक्ष सतत मध्ये मध्ये भाजी केली मीठ कमी आहे घर साफ कसं नाही झालं व कपडे कसे नाही छान धुतले सतत मध्ये मध्ये मुद्दाम करतात असं नाही ते सासूबाई काय प्रकार आहे मोठी मोठी कोणीतरी करती स्त्री म्हणून बघती असं काही श्रेया माझ्याकडे यावर उपाय वा वा आपण तुझ्या सासूबाईंना हा मोबाईल देऊया अग बाई मला मोबाईल घे वा वा आता तो ऑन करा बघू हा बघा वाव काय याच्यावर व्हॉट्सअप अयो मला पाहिजेच होतं व्हॉट्सअप हे आणि या व्हॉट्सअपवर सगळ्या सासूंचा ग्रुप केलाय काय सांगता बघा 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 थँक्यू थँक्यू अरे वा आता त्या अडकून राहिल्या की तुझ्या मागची कटकट गेली हो की नाही आता काय बाहेर येत नाही म्हातारी त्याच्यात नाही ते श्रेयाची सासू तुम्हाला सांगते श्रेयाची नख खोटी आहेत भांडी घासायला लागू नये म्हणून आणखी तुम्ही आलाच तर अजून एक कंप्लेंट सांगते कसं आहे ना की सतत माझ्या मागे घरभर बडबड 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 करत दिवसभर फिरत राहतात त्या काय करतात नक्की सतत मला टोमणे सतत टोमणे थांब 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 आपण त्यांना हे घ्या आता हे कशाला हे काय म्हणायचं हे सेल्फी स्टिक नाही पण रेड कलर असेल तर बघा ना कशा रेड कलर कशा करता ही लिपस्टिक सेल्फी स्टिक ही सेल्फी स्टिक आहे फोटो काढा बघू असा केव्हा आता फोटो काढा बघत नाही का टीव्हीत असं काय या जरा आल का ताई डीपी ठेवते थँक्यू आता या पाऊट मध्ये अडकल्या आता तुला काळजी करायचं कारण नाही अजून काही प्रॉब्लेम नाही ना तुला अजून दोन त्या बघा झालं बिझी झाल्या एकदम आता काही तोंड उघडत नाही म्हातारी आणखीन एक गोष्ट आहे की कसं आहे की आमच्या गावामध्ये का नाही लोड शेडिंग होते तर 7 वाजता नेमके लाईट येतात आणि म्हातारी आहे ना 7 वाजता ती रिमोट हातात घेऊन बसते आणि घड्याकडे टकलावून बघते कधी 7 वाजतील कधी 7 वाजतील 7 वाजले की हिच राज्य हो अरे बापरे याच्यावर सुद्धा एक उपाय अगं बाई जादूगारच आहे त्या हे घड्याळ घे आणि हे घड्याळ तू त्यांच्या समोर लाव पण या घड्याळात काय म्हणजे 7चा आकडाच नाहीये बघत बसून घड्याळ त्यांना मी आता शेवटचं सांगते म्हणजे काय पण झालं ना तशी मी चुकत नाही घराच्या संसारामध्ये काय करायचं झालं सत्यात ही बाई माझ्याकडे डोळे वट्टरून वट्टरून बघत राहते थांबा याच्यावरही उपाय सासूबाई सासूबाई काय म्हणताय हे नुसते असे फोटो काढण्यापेक्षा हा गॉगल लावून फोटो काढा मस्त येतील गॉगल लावून होय हो जबरदस्त मला पाहिजेच होतं गॉगल तसं बघा आता वाव सासूबाई आता जरा डोळे वटारून बघा काय घाबरती का कोणाला श्रेया तुला दिसतंय डोळे वटार नाही दिसत आता प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह मस्त झाले ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह मला असं वाटतं की सासू सुनेचं नातं हे एका दिव्यासारखं असतं म्हणजे सून म्हणजे तेल आणि सासू म्हणजे वात हा मला थोडा वाताचा प्रॉब्लेम ऐका ना एवढं मोठं माणूस काहीतरी सांगतेत पहिले तुमचा हाच प्रॉब्लेम ऐकायच नाही अगदी आधी शांतपणे ऐका या दोन्हीचं प्रमाण समप्रमाणात नसलं तर भडका तरी उडतो नाही तर विजतो तरी दिवा विजतो तरी काय खरं त्यामुळे दोघीतलं नातं अगदी आई मुलीसारखं जपा सासू आणि सून हे नातं विसरून आई आणि मुलगी होण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा संसारही फुलला जाईल बघा जर ऐका सांगितलं आता भांडणार नाही ना अजिबात नाही मी भांडणार नाही ना सुनेशी आता तू तिच्या बरोबर फोटो काढून डीपी ठेवेल
छान. थँक यू अलका ताई, तुम्ही आम्हाला सांगितलं. थँक यू सो मच. आम्हाला पटलं. आम्ही येतो का? येतो. धन्यवाद. या या. फक्त एक मला विचारायचं होतं अलका ताई, ते दिवा नाही तर इन्व्हर्टर चालेल का? दिवा नाही इन्व्हर्टर चालत. जाते बरं. बरं, सगळ्या संघटनेत सगळ्या सुना आल्या होत्या. तू का आलाय सासूचा विरोध करत? तू कोण आहे? मी घर जावं. जावा, घेऊन जा याला. यालाही सासू नकोय. हा, तुम्ही घाबरलात ना अलका ताईंना? खरं सांगा. खरंच मी घाबरले. खरंच घाबरले. अरे अरे, जी बाई उषा नाडकिरणीला सरळ करते, आपल्याला काय सोडते? होय. वा 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 वा, जोरदार टाळ्या अलका ताई कुबल यांच्यासाठी झाल्या पाहिजे. पुन्हा एकदा या मंचाला त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि खरं होतं, बरं झालं तुम्ही समजावून सांगितलं, कारण या दोघी सुद्धा माझं काही ऐकत नाही. खरंच ना, हे अजूनही सासू सुनेची भांडणं पाहायलाच मिळतात. पण माझ्या घरात नाही. या नाही ना? अजिबात नाही. हे म्हणजे नशिबान आहेत बघा त्या. आणि त्यांच्या सासूबाई सुद्धा तितक्या ग्रेट आहेत. एकदा जोरदार टाळ्या सासूबाईंसाठी झाल्या पाहिजेत. पण आज अलकाताई या मंचावरती फक्त हे भांडण सोडवण्यासाठी आलेले नाहीयेत, तर एका खूप सुंदर सिनेमाच्या निमित्तानं आलेले आहेत, ज्या सिनेमाची सगळीकडे खूप उत्सुकता आहे, खूप चर्चा आहे आणि खूप सुंदर विषय. आणि ज्यांच्यावरती हा सिनेमा आधारित आहे, डॉक्टर तात्याराव लहाने, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. जागतिक दर्जाचे नेत्र शल्य विशारद असलेले डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा, डॉक्टर तात्याराव लहाने अंगार, द पॉवर विद इन. आणि अलकाताई एकटे आलेले नाही आहेत, तर संपूर्ण टीम या सिनेमाची आज या मंचावरती अवतरणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण आता त्या व्यक्तीचं स्वागत करूयात ज्यांनी या सिनेमामध्ये डॉक्टरांची व्यक्तिरेखा साकारलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मकरंद अनासपुरे यांच्यासाठी. वेलकम. जीवनाला मकरंद सर स्वागत. उजळून टाकू सर, मनापासून स्वागत. थँक्यू. आणि आता आपण स्वागत करूयात आणखीन एका खूप गोड दिसणाऱ्या आणि गोड बोलणाऱ्या अभिनेत्रीचं, ज्यांच्या तुम्ही पहिल्यापासूनच प्रेमात होतो. म्हणजे मी, मला असं वाटतं मी त्यांच्या काळात हिरो असतो, तुम्ही त्यांचा हिरो म्हणून कधीतरी काम केलं असतं. जोरदार टाळ्या अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्यासाठी झालं पाहिजे. पाया पडतो, कारण मी आताच काहीतरी एक गोष्ट बोललो जी कदाचित तुम्ही ऐकलीच असेल. पण सगळेच फॅन आहेत, कारण तुम्ही सगळे, तुम्ही दोघी एकाच वेगळ्या मोठ्या काळातल्या आहात आणि तो काळ तुम्ही गाजवलाय दोघींनी. जोरदार टाळ्या निशिगंधा ताईंसाठी झाल्या पाहिजेत. आणि आता या मंचावरती आमंत्रित करूया ते काय गोड गळ्याच्या गोड गायिकेला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साधनाताई सरगम यांच्यासाठी. वा वा, साधनाताई मनापासून स्वागत. वा वा, आज या सिनेमाचं तर निमित्त आहे, आणखीन एक निमित्त आहे. खरं तर मकरंद सरांच्या जवळची दोन माणसं आता मी आमंत्रित करणार आहे. त्यातलं एक नाव तर या कार्यक्रमाशीच निगडीत आहे, ते म्हणजेच अरविंद जगताप. अरविंद जगताप यांनी आपल्यासाठी आतापर्यंत अनेक पत्रं लिहिली, पण एक नवकोरं नाटक रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी ते घेऊन आलेले आहेत, ज्याचे प्रयोग सगळीकडे सुरू आहेत. नाटकाचं नाव आहे द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. आणि त्यानिमित्तानं या मंचावरती आपण आमंत्रित करूयात अभिनेते डॉक्टर दिलीप घारे आणि अरविंद जगताप यांना. बरेच लोक आम्हाला म्हणत असतात की तो माणूस कोण आहे, तो माणूस कोण आहे जो पत्र लिहितो, तर ते हे आहे जोरदार टाळ्या अरविंद जगताप यांच्यासाठी, ज्यांच्या लेखणीतून हे सगळं अवतरत असतं. आणि सगळे जे मोबाईल कंपन्यावाले जे एस एम एसवर पैसे कमवायचे ते थोडेसे चिडून आहे त्यांच्यावरती, कारण आता एस एम एस कमी झाले आणि खरी खरी पत्र परत एकदा लिहायला काही लोकांनी सुरुवात केलेली आहे. तर सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करणार आहे, खूप गप्पा मारायच्या आहेत, मी विनंती करणार आहे कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. गप्पांना सुरुवात करायची आहे मकरंद सर तुमच्यापासूनच. खरं तर आपल्या शरीरातला सगळ्यात नाजूक अवयव म्हणजे
आपले डोळे. बरोबर. आणि आपण त्याची किती काळजी घेतो बघा, खरं तर घेतच नाही. म्हणजे आजकाल असं झालंय की मोबाईलचा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आणि तो किती महागातला, त्याची लेन्स कुठली, खेडोपाड्यात आता कळलेलं की ते ब्लर इमेज झाली पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, त्याची इतकी काळजी घेतली जाते. पण इतक्या महागड्या दोन कॅमेऱ्यांची कधीच काळजी घेतली जात नाही. आणि ते कॅमेरे आपल्याला स्वस्तात मिळालेले आहेत, फुकट मिळालेत असं म्हणायला हरकत नाही. तर त्याची काळजी काही लोक घेतात, मग आपण घेत नाही म्हणून. आणि तसे व्यक्ती असतात नेत्र शल्य विशारद. डॉक्टरांचा हा सिनेमा आहे आणि तुम्ही त्यामध्ये ती भूमिका करताय. अशी भूमिका एक तर आपल्याला करायला मिळते ह्याचा आनंद होता. त्यात मी फक्त एकच गोष्ट केली की मी सहजता फक्त अभिनयात ठेवली, वेगळं काही करण्याचा वेगळा प्रयत्न केला नाही. त्यांनी जे काही काम केलं त्याच्यावर आपल्याला तो फोकस करता येईल का, किंवा त्या त्या घटनांमध्ये त्यांचे जे गंभीरता असेल त्यांची तेवढी आपल्याला फक्त चांगल्या पद्धतीनं व्यक्त करता येते का, या दृष्टीनं मी या सिनेमामध्ये काम केलेलं आहे. आणि एकंदरीत अलकाताई, निशिगंधाताई ह्या म्हणजे ज्येष्ठ आणि मातब्बर कलावंत आपल्याबरोबर असले की आपल्याला बऱ्याचदा सीन करताना खूप एक कम्फर्ट जाणवत असतो. आणि मला वाटतं विराजचा हा प्रयत्न एक त्याची मेहनत म्हणून, म्हणजे एका वेगळ्या पद्धतीनं, अशा पद्धतीनं कोण सिनेमा करतं? खरं तर आपण सिनेमा ह्या इंडस्ट्रीतली माणसं आहोत, पण उद्या घरदार गहाण ठेवून करा सिनेमा म्हणलं तर आपण करणार नाही. पण त्याला ही गोष्ट मांडावीशी वाटते, काहीतरी म्हणावं असं वाटतंय. आणि मला वाटतं त्याला आपण दाद द्यायला हरकत नाही. नक्कीच नक्कीच. वा वा. तर मंडळी, आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत त्या व्यक्तीला ज्यांच्या जीवनावर हा संपूर्ण सिनेमा आधारलेला आहे. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित 1.5 लाखांच्या वर नेत्र शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर तात्यारावजी लहाने यांना. आयुष्यभर तुम्ही लोकसेवेसाठी आपलं वैद्यकीय शिक्षण उपयोगात आणलं आणि त्याच्यावरती आता एक सिनेमा बनतोय, कसं वाटतं? नाही, मला एकतर खूप आनंद होतोय, कारण माझ्यासारख्या एका लहान माणसावर, कारण माझं नावही लहानेच आहे, आणि एखादा लहान माणसावर हा सिनेमा बनतो, कारण म्हणजे याच्यात विराटचं खूप मोठं हे आहे की धाडस आहे की माझ्यावर तो सिनेमा बनवतोय. पण मला सिनेमा बनतोय म्हणून आनंद नक्कीच होतोय. वा 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 वा. पण मी असं ऐकलंय की एक क्षण आला होता आयुष्यामध्ये असा की ज्या वेळेला तुमच्या आई या तुमच्यासाठी पुनर्जन्म देणाऱ्या ठरल्या, काय होता तो क्षण? माझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या आणि निकामी झाल्यानंतर डॉक्टरांनी मला असं सांगितलं होतं की तुमचं आयुष्य आता 1 वर्षासाठीच आहे. पण पुढे चालून माझ्या आईने सांगितलं की मी माझी किडनी देते आहे. माझ्या बहिणी आणि भावानी पण सांगितलं, सर्वांची आई एकदा जन्म देते, पण माझ्या आईने मात्र मला 2 वेळा जन्म दिला आणि तिने तिची स्वतःची किडनी मला दिली. ही देत असताना जेव्हा डॉक्टरांनी तिला विचारलं, कारण ती शिकलेली नाही आहे, तुमच्या शरीरातली आम्ही किडनी काढून घेऊन तात्यारावांना बसवतो आहे की तुमची परवानगी आहे का, तर माझ्या आईने सांगितलं 1 किडनी नाही, 2 किडनी काढा, आणखी अवयव लागतील तर काढा, पण माझा तात्या जगला पाहिजे. आणि माझ्या आईचं त्या शब्द तात्या जगला पाहिजे, त्या दिवशी मी ठरवले की यापुढे आपण आयुष्यात काही कमवायचं नाही, जे काही करायचं ते समाजासाठी करायचं. क्या बात. वा वा. खरं अशा आईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की हे विचार, म्हणून अशी माणसं घडतात आणि अशी माणसं आहेत म्हणून समाज घडत असतो असं मला वाटतं. अलकाताईंना आत्तापर्यंत प्रत्येक वेळी आपण सिनेमामध्ये न्याय मागताना पाहिलंय आणि देवळाची पायरी चढली आहे न्यायासाठी, एका चावडीची पायरी तुम्हाला चढायची आहे आणि त्या चावडीमध्ये आज तुमच्यावरती सवाल जवाब होणार आहेत. बघूया कुठले प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि त्याची उत्तरं तुम्ही काय देणार आहात. जोरदार टाळ्या या कार्यक्रमासाठी. नमस्कार 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 नमस्कार. हवा येऊ द्याला कुबल निघाली, हवा येऊ द्याला कुबल निघाली, साऱ्यांची लाडी पाहुया माहेरची चावडी, पाहुया माहेरची चावडी, पाहुया माहेरची चावडी.
अशा एका इमोशनल गाण्यानंतर आपण या कार्यक्रमाला लगेचच या ठिकाणी सुरुवात करत आहोत. गुलकंद केबल नेटवर्कवरती आज आपण 57 घरात लाईव्ह हा कार्यक्रम दाखवणार आहोत. आणि या कार्यक्रमांतर्गत आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणीला, प्रत्येक महिलेला धडकी भरली असेल की बाबा त्यांच्यावरती तुम्ही कसं काय मुकदमा चालवणार. पण आज आम्हाला हे काम करावं लागणार आहे, कारण आमचं एकच ब्रीद वाक्य आहे, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा. तर मी अलका ताईंना अशी आता विनंती करणार आहे की या कारवाईला आपण सुरुवात करूया. त्यासाठी तुम्ही कृपया या बॉक्समध्ये या, जोरदार टाळ्या. या ठिकाणी आता त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. पण मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आमच्या चावडीचे एक वकील असतात, ते वकील तुमच्यावरती काही आरोप करणार आहेत. बरं, ते आरोप खोडायला तुम्हाला तुमचा पण आम्ही एक वकील देणार आहे. पण पहिल्यांदा जे चावडीचे वकील असतात त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात फायद्याचं बोलणारे कुंथलगिरीकर वकील, अर्थात करवंद अनासपुरे. जोरदार टाळ्या. अरे अरे सोड ना, ए कशाला धरून ठेवलंय रे मला. अरे अरे सोड ना, जायचंय रे. तुमच्या आईच्या चिमण्या हानल्या तुमच्या. अरे भुसनाळ्या सोड सोड चाल. या सर थोडे वेळ सेम सागर कारंडे दिसतात रे. एकदा डान्स झालाच पाहिजे दोघांचा. सर आपण नाचूया दोघं जरा. मी तुझी नक्कल करायचा ट्राय करतो. तुझ्या पावलावरच पावले. नाही नाही, तुमच्यामुळं पोट भरतय सर आमची. असं का करताय तुम्ही? पाय हलो नंतर मी हलो. वन टू थ्री फोर. क्या बात है, खतरनाक. शेम सागर कारंडे रे. सोडा 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 असं. आणि मग त्याच्यानंतर तुमच्याशी डॅसू म्हणजे काय? पण मला एक कळत नाही, तुम्हाला विंगेत धरत कोण दर वेळेला? आपले नेहमीचे रे. कोण? दूधवाला पेपरवाला. अरे फॅन आहेत रे ते माझे. फॅन आहेत माझे. सया घेतात, फोटो काढतात ते. सही घेणे म्हणजे काय? तुम्हाला चावडीच्या बाजूनी आरोप करायचेत, कराल का? हो का नाही? कारण कुणावर करायचा आरोप? घाबरणार तर नाही ना? कशाला घाबरतोय? हाणतो बा कसा दणाणा नुसतो. तुम्हाला आरोप करायचेत अलका ताईंवर. आयो आयो काय मारितो का काय आता तू? अरे यांच्यावर आरोप केला ना तर मी राहील उपाशी. माझी बायको माझी करील काशी. आणि माझी आई मला दिल फाशी. का म्हणजे? अरे त्या दोघी लय फॅन आहेत यांच्या. म्हणायचं काय? मी नाही करू शकत बाबा. तुम्हाला फक्त कर्तव्य म्हणून या ठिकाणी हे सगळं करायचं आहे, बाकी काय नाही. तर आता कोर्टातल्या आपल्या जज ना या ठिकाणी आमंत्रित करत. चावडीचे आमचे एक जज असतात. एक मिनिट एक मिनिट, जजला बोलवण्याआधी मला हा कोट घालायचा आहे. अरे देव घाला. त्याशिवाय वकील मी होत नाही. चला बोलवा त्यांना. मी कोट जज जे आहेत त्यांना आता आपण आमंत्रित करूया. तर या ठिकाणी आपल्यावरती जज लक्ष ठेवणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विक्रम काका गणेशपुरे या. हो थंडी गुलाबी हवा ही शराबी खेळत जाऊ आज प्रीत सागर. मी हिचं तोंड पाहणार नाही. काय? मी हिचं तोंड पाहणार नाही आणि इनेही माझं तोंड पाहायचं नाही. का? कारण मी मिशी काढली. कशाला मिशी काढणार आज? केवळ सांगतो अलका ताई, मागच्या वेळेस आहे ना, मागच्या वेळेस यांना एक सुंदर गोरीबाई पाहिजे होती. आता एवढ्या खटल्यात सुंदर गोरीबाई कोण होणार? हा कोणी आहे का? तुम्हीच एक. मीच तुम्हाला सांगतो खोटं. आज मी निशिगंधा वाड करणार होतो. काय काय काय? निशिगंधा वाड. केवढा कॉन्फिडन्स वाढलाय तुमचा. निशिगंधा वाड नाही, मिशिगंध जाड वाटला असतं. तुम्ही मिशा पण येत तुम्हाला तसे पण येत तुम्ही. अरे कॉन्फिडन्सच्या वरच्यावर चालू आहे सगळं. हा ओके चला रेडी. तुम्हाला लक्ष ठेवायचं जज म्हणून. पलगा तुला या माहेरच्या साडीवर हात ठेवून शपथ घ्यावी लागेल. जे सांगेन खरं सांगेन आणि खोटं सांगितलं तर ही साडी अर्चनाला जाईल.
कोणाला? अर्चनाला. अर्चना कोण? माझ्या बायकोचं नाव आहे. हे काय म्हणजे काय घरगुती आयटम सुरू झाले त्यांचे? काय घरचं काय? आता हे प्रॉपर्टीची साडी कुठे इथे थांबणार का? बायकोला तेवढीच साडी होईल ना माझ्या बायकोला. घ्या घ्या. मी काय सांगेन ते खरं सांगेन? खोटं सांगणार नाही. खोटं सांगणार नाही. हा ओके धन्यवाद. अलका ताईंसाठी सुद्धा एक वकील पाहिजे का नाही जो या कोर्टामध्ये असेल आणि त्यांच्या बाजून बोलेल? तर कोण आणावा वकील असा आम्ही विचार केला. तर वकील अर्थातच तुमचा जबरदस्त फॅन आहे. कोल्हापूरचे मामा आहेत आमचे. त्यांनी तुमचा प्रत्येक पिक्चर बघितलेला आहे. तो डाय हार्ड फॅन आहेत. या चुंबळे मामा या. अरे आता सोडा. बाजूला ठेवा ते सगळं. खबरदार साहेब. हा बोला बोला. केस माग घ्या. ओके. अरे सगळे केस छाटून टाकेन. काय झालं? अलका ताईंची केस मागे घ्या. एक मिनिट. ह्याची कारवाई चालली ती ताबडतोब मागे घ्या आधी. ऑर्डर ऑर्डर. तुम्ही डाय हार्ट फॅन आहे माहितीये, पण असं तलवार घेऊन लढायची नाही केस तुम्हाला. तुम्ही त्यांच्या बाजून बोला. हे जे काय मानतील ते खोडून काढा. असं काय बोलायचं? या माऊली विषयी काय बोलायचं? बोला काय? रात्रंदिवस ह्याच माझ्या समोर असतात. यांचे सगळे चित्रपट माझ्या डोळ्यासमोर असतात. अच्छा, म्हणजे एवढं पाठांतर तुमचं? नाही नाही, शिडीचं दुकान आहे माझं. यांचे सगळे पिक्चर असे लावलेले असतात. अच्छा. अरे हे बघ. अरे किती आल्या आणि किती गेल्या. किती आल्या आणि किती गेल्या सगळा हिसाब आहे कलका. पण अजून एक नंबर आहे आपली अलका. वा वा. तिकीट बारीवर जिच्या मुळ आज पण होतोय गलका. आणि जीव होतोय आपला हलका. तशी काल पण होती, आज पण आहे आणि उद्या पण राहणार एक नंबर आपली अलका. डाय हार्ड फॅन. डाय हार्ड कडक. तुम्ही कविता केली, तुम्हाला कशी वाटली जज कविता? कविता छान होते, पण आणखीन थोडं यमक जरा जुळता आलं असतं तर बरं झालं असतं. कसं म्हणजे? मध्यंतरी कोणीतरी माझ्यावर एक कविता केली होती. कसं कसं? ती म्हणजे खारी बटर खाताना आवाज होतो क्रुम क्रुम. खारी बटर खाताना आवाज होतो क्रुम क्रुम. अभिनयाचा एकच बादशाह विक्रुम विक्रुम विक्रुम. विक्रुम काय? हे चांगली होती उठा. चांगली होती कविता. नाही नाही, असं खेळायचं असेल तर आम्ही नाही खेळणार. चला आम्ही जातो बाबा. तर अलकाताई, तुमच्यावर पहिला आरोप आहे की सेटवर तुम्ही रुसून बसता. सहकलाकाराबरोबर काही बिनसलं तुमचं तर तुम्ही रुसून बसता, बोलत नाही त्याच्याशी. नाही, माझं ज्याच्याशी पटत नाही त्याच्याशी मी बोलायला जात नाही. कोणाशी पटत नाही तुमचं? खोटं वागत असेल त्याच्याशी. मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही, पण मी माझ्या वाट्याला कोण आलं तर मी त्याला ठेचल्याशिवाय राहत नाही. क्या बात. वा वा. म्हणजे वा वा वा. जशास तसे असं एक स्वभाव आपल्याला इथे या ठिकाणी बघायला मिळतो. तुमचं काय म्हणणं आहे? ऑब्जेक्शन. अरे काय बोलताय सर? काय झालं? तुमचे फारच भेद आहे बा, जबरदस्त. अरे ज्या बाईचा सिनेमा बघत बघत आपण मोठ झालो तिच्याविषयी काय बोलताय? अरे तुमच्या जीवा झडल्या कशा नाय? हे धरती मा तू फाटली का नाय? एक मिनिट, तुम्ही हे धरती फाटणार असेल तर मी आपलं कुरुम कुरुम चालू करील. हा आता सांगून देत. चांगलंय तुमचं. घ्या. अरे काय बोलताय सा? ही बाई बोलत नाही. ही बाई बोलत नाही. दोन दोन महिने बोलत नाही. दोन दोन महिने बोल. अरे कशी बोलणार ती बाई? का त्या तिचा काय दोष नाही? मग खरा दोष तिच्या खडू सासूचा आहे. कोण? कोण? उषा नाडकर्णी. त्यांनी काय केलं?
तिनं त्या बाईन या माऊलीला विहिरीत ढकलं म्हणून ही माऊली दोन दोन महिने बोलत नाही. अरे पण काय काय विहिरीत ढकलण बोलण्याचा संबंध काय? कारण या विहिरीत पडल्या तेव्हा त्यांचा मोबाईल पण विहिरीत पडला. यांना पावता येत होत म्हणून त्या वर आल्या, पण मोबाईल कसा पावणार? मोबाईल कसा तो डुबून मेला. तर मंडळी, आजच्या भागात आपण पाहिलेलं आहे अलका कुबल यांना थुकरेटवाडीच्या चावडीची पायरी चढायला लागलेली आहे. आता बघायचंय त्यांच्यावरती कुठले कुठले आरोप केले जाणार आणि त्यांच्या बाजूचे वकील चुंबळे मामा त्यांना मदत कशी करणार, पाहूयात. तर आता या मंचावरती एक महिला येणार आहेत आणि त्यांना तुम्हा सगळ्यांना भेटायचं, विशेष करून तुम्हाला तुम्हाला आणि साधनाताईंना, कारण त्यांना अभिनेत्री पण व्हायचं आहे आणि गायिका पण व्हायचं आहे, असं कॉम्बिनेशनच त्यांच्यामध्ये असल्या कारणानं ते आज भेटायला येत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आमच्या गावातल्या लावणी तज्ज्ञ, लावणी सम्राज्ञी युरेकाताई पुणेकर. लागला का बाण? नमस्कार युरेकाताई. युरेकाताई नमस्कार. नमस्कार. नाव युरेकाताई, युरेका म्हणजे सापडणे, नेहमी पुण्यातच सापडतात आपल्याला, म्हणून युरेकाताई पुणेकर या ठिकाणी आले आहेत. आणि खूपच छान वाटलं तुम्हाला भेटून. एवढे सगळे पाहुणे आलेले आहेत आणि तुम्हाला भेटायचं होतं त्या व्यक्ती आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. मला खूप आनंद झाला. हा हे पण आले तो इथं. ओळखलं का मकरंद अनासपुरे? बघितलं का त्यांना? माहितीये माहितीये, ते लांबच आहेत ते बरे. एवढं का चिडलाय त्यांच्यावरती? पण नाही सांगू शकत चार चौघात मी. नाही सांगू शकत. काय झालं काय सांगा जा. काय सांगू? अहो कार्यक्रमाच्या वेळी तिथं बॅक स्टेजला येत आहेत. तुमच्या कार्यक्रमाच्या वेळी? माझ्या कार्यक्रमाच्या वेळी बॅक स्टेजला येत होताना हात धरतात. कसं बोलायचं चार? मला नाही सर. नाही काय झालं ते सांगून टाका ना. आता समोरासमोर हात धरतात नि मला म्हणतात आपण दोघं मिळून. अरे बापरे. आपण दोघं मिळून. अरे बापरे. काय स्किट करू? किती त्रास होतो मला. स्किट करू मग स्किट करतो. तुम्ही भाऊ का तुमसारखी दिसता मला, जाम आवडतं असं म्हणजे. रडू नका रडू नका रडू नका रडू नका रडू नका. बघा ना किती छान छान अलकाताई आलेले आहेत तुम्ही. नमस्कार अलकाताई. नमस्कार. यांच्या तर पायाच पडलं पाहिजे. वाई आशीर्वाद द्या. वा 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 वा. मला ना असं वाटतंय ना, एकदा तरी आयुष्यात हा अलकाताई, एकदा तरी आयुष्यात मला तुमच्यासारखं ना एक सुशिक बाईचा रोल करायचा. सुशिक बाईचं हा त्यांच्यासारखा रोल जमणारच नाही आयुष्य. जमल की? तुम्ही हे घ्या ना ऑडी ऍक्शन ऑडिशन. हा तुमची ऑडिशन घ्या ना मग जमणार आहे. जमल की? सुशिकचा अर्थ तरी कळलाय का? हाय म्हणजे काय? सुशिक चेहरा दाखवा. काय सोशिक? सोशिक सोशिकच होत ना हे. कसलं सोशिक? हे आम्हाला सोसायला लागतं. सोशिक सोशिक दाखवा. सोसलंय खूप. अच्छा असं असं कस वाक्य देतो वाक्य. सासूबाई सासूबाई का छळताय मला? काय चुकलंय माझं? अहो का मला घराबाहेर काढताय? सासरे बुवा पण सासरे बुवा तुम्ही तरी समजून सांगा यांना. असं जरा सोशिक करा. सासूबाई छळताय मला? का मला घर बाहेर काढलं? असं करू नका ना सासूबाई. सासरे बुवा. सासरे बुवा आहे काय? हे तुम्हाला नाही जमणार आयुष्यात कधी. चालेल बाबा. नाही तर नाही काय करू. जाऊ दे गेला चान्स. बघितलं का मॅडम आलेल्या आहेत. निशिगंधा ताई आलेले आहे. अरे वा वा वा. मी फॅन आहे त्यांची. हो ना. पण तुम्हाला माहिती आहे का? काय तुम्हाला माहिती आहे का की त्या फक्त अभिनेत्री नाही आहेत, त्यांच्याकडे पीएचडी सुद्धा आहे. माझ्याकडे पण आहे. काय जीएचडी?
मी PhD म्हणतोय. हा मग तेच विचारतो ना, त्यांच्याकडे PhD, आमच्याकडे GHD दिसत. तुम्ही काहीतरी करूनच दाखवा असं छान असं एखादं. साधना सरगम मॅडम किती छान गाणं म्हणतात, दाखवा. कारण मी त्यांची पण फॅन आहे. हो ना, म्हणजे काय त्यांचं गाणं आहे ना. तुम्ही ना ते रेकॉर्डिंग करताना मांजर घेऊन जाऊ नका. काय काय मांजर मांजर नसती का ती घेऊन नका जाऊ स्टुडिओ. रेकॉर्डिंग करताना मांजर कुठे घेऊन? त्याचा आवाज येतो त्याच्यात गाण्यात. हा गाण्यात मांजराचा आवाज आलाय. हे तर हाय की मी ऐकलंय. कुठल्या गाण्यात आलाय? काय ना, गजरने किया हे इशारा म्याऊ ते गाता गाता पाय पडला असेल शब्दावर तेव्हा ते निवडलं म्याऊ. ते गाण्यात तसा एक साऊंड आहे म्हणे असं येते. मांजर नाही येते असं ते म्युझिक डिरेक्टरच येते. अच्छा त्याचं मांजर होते. अच्छा बस बस. मला एक लावणी तुम्ही आज करून जी दाखवणार आहे ती करून दाखवा. एक पाहुणा कुठून तरी आला. काय? एक पाहुणा कुठून तरी आला. एक पाहुणा कुठून तरी आला. एक पाहुणा कुठून? मग कसं आहे? एक पाहुणा चीफ गेस्ट असं असं असं. तुम्ही आता चीफ गेस्ट किती बाजूला. एक पाहुणा कुठून तरी आला अन भुलला माझ्या गोऱ्या रंगाला. वा वा, आजच्या दिवसाचा सगळ्यात मोठा जोक मारलाय. काय जोक? मग काय तसं लिहिलंय तिथं. हा पाहुणा कुठून तरी आला अन भुलला माझ्या गोऱ्या रंगाला. मी म्हणलं करू न गस थाट अशी लावली मी केकांची वाट. काय कशाची वाट? केकांची वाट. हे काय? कैकांची वाट. कैकांची म्हणजे अनेकांची, केकांची नाही. अशी लावली मी कैकांची वाट. मोठ्या मोठ्यांची केली मी दैना दैना दैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. माझ्या गालामध्ये असते मळी असते मळी. काय 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 म्हणालात? माझ्या गालामध्ये असती मळी. बोट चुकतंय तुमचं. खळी खळी म्हणायचं तुम्हाला. देवा जागा चुकली. बरीच चुकली. माझ्या गालावर असते खळी असते खळी. नाक माझ चाफे कळी चाफे कळी. मला बघून लाजतोय रैना. कोण? रैना. रैना नाही ताई ते. मग ऐना. हा कुठला खेळाडू? खेळ नाही तो. आरसा आरसा. अच्छा हा. मला बघून लाजतोय आरसा. हा मला बघून लाजतोय ऐना ऐना ऐना. हो मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. गोरा सुंदर माझा चेहरा भट्टांची नागिन देते पहारा. भट्टांची नागिन आलिया भट्ट महेश भट्ट. भट्टांची खाली ठेवा. भट्टांची वाटेल ते शब्द जोडता आणि फोटो घेऊन येतो तुम्ही बाई. भट्टांची भट्टांची बट हा शब्द आहे छान. कुठे असतात बटा दाखवा. बटा कशा असतात? हा ए अशा. मग त्या मिशा झाल्या. अरे हा बट बट बट. हा हे काय किती बटांची नागिन देते पहारा. माझा पदर डोईवर रैना. माझा पदर डोईवर रैना रैना रैना.
मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची महिला, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची महिला, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची महिला, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची महिला। क्या बात है, दोन अठारा बाईंसाठी झालं बाई, धन्यवाद तुम्ही आलात, छान वाटलं बाई, परत या। थँक्यू थँक्यू। तर आता वेळ झालेली आहे माझ्या स्मार्ट प्रश्नाची, बघूयात या स्मार्ट प्रश्नाचं स्मार्ट उत्तर कोण देतं। आजचा प्रश्न मी डोळ्यांशी निगडीतच विचारणार आहे, आपण सगळ्यांनी नेत्रदान केलं पाहिजे हा शब्द सतत ऐकतो। मला प्रश्न असा विचारायचा आहे की नेत्रदान करतो आपण, म्हणजे डोळ्यांचं दान करतो आपण, तेव्हा त्या डोळ्यातला कुठला भाग दान केला जातो किंवा डॉक्टर वापरतात। या तुमचं नाव सांगा। माझं नाव उत्कर्षा गोविंद ठिगळे। उत्कर्षा काय तुझं उत्तर आहे? उत्तर आहे कॉर्निया। वा वा वा, बरोबर उत्तर दिलेलं आहे। कॉर्निया हा भाग असतो जो वापरला जातो दुसऱ्या व्यक्तीसाठी, ना की संपूर्ण डोळा। असा एक गैरसमज आहे आपला की संपूर्ण डोळा वापरतात, तर तसं नाही, त्यातला एक भाग वापरला जातो ज्याचं नाव असतं कॉर्निया। काय स्मार्ट उत्तर दिलं, या स्मार्ट उत्तरासाठी तुझं अभिनंदन। तर मंडळी चला हवा येऊ द्या विश्व दौऱ्या अंतर्गत आम्ही निघालेलो आहोत जपानला। संकटांवर मात करून सतत आपल्या प्रगतीचा मार्ग उंचावणारा, टेक्नॉलॉजीमध्ये नंबर वन असून सुद्धा संस्कृती, कला, परंपरा, भाषा यांचं जतन करणारा देश म्हणजेच जपान। आपण पाहायला हवा की नाही, काय म्हणतात, जपान महाग आहे, मग वीणा वळला आहे की आपल्यासाठी जग अफोर्डेबल करायला। चला जपानला फक्त 25 लाखात वीणा वळ सोबत, भेटूयाच मग तिथे। चलो बॅग भरून निकल पडो वीणा वर्ल्ड सोबत जपानला। मकरंद सर, नेहमी तुम्ही काहीतरी वेगळं प्रेक्षकांना दिलेलं आहे, नेहमी नवे प्रयोग करत आलात, असाच हा सुद्धा एक नवा प्रयोग आहे। तुम्ही नेहमीच दिलेला परफॉर्मन्स हा स्मार्ट होता, आणि तुमच्या प्रत्येक स्मार्ट परफॉर्मन्ससाठी DSP ब्लॅक सोडा यांच्यातर्फे मिळतंय एक गिफ्ट हॅम्पर, घेऊन या। तर मंडळी आता पाहूया DSP ब्लॅक सोडा प्रस्तुत स्मार्ट मोमेंट ऑफ द डे। साहेब हा बोला बोला, केस माग घ्या। अलकाताईंची केस माग घ्या। एक मिनिट, तर मंडळी आजच्या भागामध्ये डॉक्टर तात्याराव लहाने अंगार द पॉवर विद इन या सिनेमाच्या निमित्तानं या सिनेमातले सगळे कलाकार आलेले आहेत, त्याचबरोबरीनं द स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या निमित्तानं या नाटकातले कलाकार आलेले आहेत। याच टीमसह आपण भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲक्टिव्ह प्लस सिस्टीम। प्रस्तुत चला हवा येऊ द्या भारत दौरा, को पॉवर्ड बाय विक्रम टी, DSP ब्लॅक सोडा, बादशाह मसाला, कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना स्पेशल पार्टनर, ॲक्सिस बँक आणि सनी ऑइल। तुमच्यावर पुढचा आरोप आहे की तुम्ही फास्ट गाडी चालवता आणि लोकांना घाबरवता। गाडी फास्ट चालवते हा, पण त्याच्या माग एका आईच स्वप्न दडलेलं आहे। आईच स्वप्न कसं काय? काय तिला स्वतःच्या पोरीला पायलट बनवायचं होत, म्हणून ती पोरगी लहान असताना तिला अशी बाजूला बसवायची आणि स्वतः मात्र स्टेरिंग हातात घेऊन आपण, कारण तिला कळावं की इमानाचा स्पीड कसा असतो। गरिबी खूप होती, फक्त 600 रुपये मिळावे या एका गोष्टीसाठी मी डोळ्याचा डॉक्टर झालो।